नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठीमधील शब्दांचे दोन स्वतंत्र अर्थ हा भाग पाहणार आहे। परीक्षेमध्ये आपल्याला शब्दांचे दोन स्वतंत्र अर्थ लिहा अशा प्रकारचा प्रश्न विचारल्या जातो। शब्दांचे दोन स्वतंत्र अर्थ या भागाचे काही आपण उदाहरण पाहूया। त्यासाठी सर्वप्रथम पहिलं उदाहरण पहा। परीक्षेमध्ये अशा प्रकारे आपल्याला एका चौकोनामध्ये शब्द दिलेला असतो आणि दोन्ही बाजूला रिकामा जागा किंवा चौकोन दिलेला असतो। तर या मधामध्ये दिलेल्या शब्दाचे दोन स्वतंत्र अर्थ आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे। तर हे दोन्ही स्वतंत्र अर्थ या ठिकाणी असले पाहिजे, म्हणजेच या शब्दाचे वेगवेगळे अर्थ या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे। वर या शब्दाचा एक अर्थ आपल्याला सांगता येईल, वर म्हणजे वरची बाजू। किंवा खालीच्या विरुद्ध अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला लिहिता येईल। आणि दुसरा अर्थ या ठिकाणी तो म्हणजे नवरा किंवा पती असं सुद्धा आपल्याला लिहिता येईल। किंवा तिसरा अर्थ सुद्धा आपल्याला या ठिकाणी या शब्दाचा सांगता येईल, तो म्हणजे आशीर्वाद। आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, चौकोनामध्ये एक शब्द दिलेला आहे आणि दोन्ही बाजूला रिकाम्या जागा आपल्याला दिलेल्या आहे। तर दोन्ही बाजूला आपल्याला या ठिकाणी दोन स्वतंत्र अर्थ लिहायचे आहे। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला आपण पाहिलेलं आहे, एका बाजूला आपण वरची बाजू किंवा खालीच्या विरुद्ध हा आपल्याला लिहिता येईल आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला नवरा किंवा पती त्याचबरोबर आशीर्वाद हा सुद्धा शब्द लिहिता येईल। परंतु एकाच बाजूला नवरा आणि दुसऱ्या बाजूला पती अशा प्रकारे एकाच शब्दाचे दोन समानार्थी अर्थ आपल्याला लिहिता येणार नाही। पुढचा शब्द पाहूया, तो म्हणजे भाव। भाव या शब्दाचा एक अर्थ सांगता येईल, दर, आणि दुसरा अर्थ भावना। त्यानंतर शब्द पहा, ग्रह। ग्रह या शब्दाचा एक अर्थ तारा आणि दुसरा स्वतंत्र अर्थ समज। त्यानंतर अभंग। अभंग या शब्दाचा एक अर्थ तो म्हणजे न भंगणारे आणि दुसरा स्वतंत्र अर्थ एक छंद। मान या शब्दाचा एक अर्थ गळा आणि दुसरा अर्थ सन्मान। त्यानंतर पुढचा शब्द स्नेह। स्नेह या शब्दाचा एक अर्थ प्रेम आणि दुसरा अर्थ तेल। माळा या शब्दाचा एक अर्थ मजला आणि दुसरा अर्थ हार। या प्रकारे आपल्याला एका शब्दाचे दोन स्वतंत्र अर्थ लिहायचे आहे, म्हणजेच वेगवेगळे अर्थ लिहायचे आहे, समानार्थी अर्थ नाही। गार या शब्दाचा एक अर्थ थंड आणि दुसरा अर्थ गारगोटी। सारा या शब्दाचा पहिला अर्थ सर्व आणि दुसरा स्वतंत्र अर्थ तो म्हणजे कर। तळी या शब्दाचा पहिला अर्थ तो म्हणजे तळाला आणि दुसरा अर्थ तलाव।
पुढचा शब्द पहा जरा। जरा या शब्दाचा पहिला अर्थ आपल्याला सांगता येईल थोडे आणि दुसरा अर्थ माथारपण। माया या शब्दाचा पहिला अर्थ पैसा आणि दुसरा अर्थ जिव्हाळा। बळ या शब्दाचा पहिला अर्थ वेदना आणि दुसरा स्वतंत्र अर्थ तो म्हणजे बटन। तट या शब्दाचा पहिला स्वतंत्र अर्थ पहा तो म्हणजे काठ आणि दुसरा अर्थ कडा। आनंद या शब्दाचा पहिला अर्थ मुलाचे नाव आणि दुसरा अर्थ ते म्हणजे सुखाची भावना। चरण या शब्दाचा एक अर्थ पाय आणि दुसरा अर्थ तो म्हणजे ओळ। लक्ष या शब्दाचा पहिला अर्थ आपल्याला सांगता येईल 1 लाख आणि दुसरा स्वतंत्र अर्थ म्हणजे ध्यान। लक्ष्मी या शब्दाचा एक अर्थ देवीचे नाव आणि दुसरा अर्थ पैसा किंवा संपत्ती किंवा यालाच आपल्याला मुलीचे नाव असा सुद्धा स्वतंत्र अर्थ लिहिता येईल। पुढचा शब्द आहे साल। साल या शब्दाचा पहिला अर्थ वर्ष आणि दुसरा स्वतंत्र अर्थ टर्फल। सर या शब्दाचा पहिला अर्थ शिक्षक आणि दुसरा अर्थ बरोबरी। अंबर या शब्दाचा पहिला अर्थ आकाश आणि दुसरा अर्थ वस्त्र। ऋण या शब्दाचा पहिला अर्थ कर्ज आणि दुसरा अर्थ उपकार किंवा वजाबाकीचे चिन्ह असे सुद्धा आपल्याला लिहिता येईल। काळ या शब्दाचा पहिला अर्थ वेळ आणि दुसरा स्वतंत्र अर्थ मृत्यू। जीवन या शब्दाचा अर्थ आयुष्य आणि दुसरा अर्थ पाणी। तीर या शब्दाचा पहिला अर्थ काठ आणि दुसरा अर्थ बाण। दंड या शब्दाचा पहिला अर्थ शिक्षा आणि दुसरा अर्थ बाहू। पात्र या शब्दाचा पहिला अर्थ तो म्हणजे भांडे आणि दुसरा अर्थ लायक। वात या शब्दाचा अर्थ वारा आणि दुसरा अर्थ एक विकार। काठ या शब्दाचा पहिला अर्थ किनारा आणि दुसरा अर्थ लुगड्याची किनार किंवा साडीची किनार असे सुद्धा आपल्याला लिहिता येईल। खोली या शब्दाचा पहिला अर्थ खोलपणा आणि दुसरा अर्थ घराचा एक भाग। सोपा या शब्दाचा पहिला अर्थ सहज आणि दुसरा अर्थ बैठकीची दर्शनी जागा। पुढचा शब्द आहे कर्ण। कर्ण या शब्दाचा पहिला अर्थ कान आणि दुसरा अर्थ महाभारतातील योद्धा। तट या शब्दाचा पहिला अर्थ किनारा आणि दुसरा अर्थ किल्ल्याची भिंत। पार या शब्दाचा पहिला अर्थ पलीकडे आणि दुसरा अर्थ झाडाभोवती बांधलेला।
पट्टा। भाव या शब्दाचा पहिला अर्थ भक्ती आणि दुसरा अर्थ किंमत किंवा भावना। धनी या शब्दाचा पहिला अर्थ मालक आणि दुसरा अर्थ श्रीमंत व्यक्ती। सुमन या शब्दाचा पहिला अर्थ फूल आणि दुसरा अर्थ पवित्र मन किंवा मुलीचे नाव। कर या शब्दाचा पहिला अर्थ हात आणि दुसरा अर्थ सरकारी सारा। पालक या शब्दाचा पहिला अर्थ एक पालेभाजी आणि दुसरा अर्थ पालन पोषण करणारे। पण या शब्दाचा पहिला अर्थ परंतु आणि दुसरा अर्थ प्रतिज्ञा। पुढचा शब्द पाहूया तो म्हणजे तीळ। तीळ या शब्दाचा पहिला अर्थ एक पदार्थ आणि दुसरा अर्थ शरीरावरील खून। मान या शब्दाचा पहिला अर्थ मोठेपणा आणि दुसरा अर्थ शरीराचा अवयव। माया या शब्दाचा पहिला अर्थ पैसा किंवा धन आणि दुसरा अर्थ माया। या शब्दाचा तो म्हणजे ममता किंवा प्रेम। विषय या शब्दाचा पहिला अर्थ वासना आणि दुसरा अर्थ अभ्यासातील घटक। पक्ष या शब्दाचा पहिला अर्थ राजकीय संघटना आणि दुसरा अर्थ पंधरवडा किंवा बाजू। उत्तर या शब्दाचा पहिला स्वतंत्र अर्थ प्रश्नाचा खुलासा आणि दुसरा स्वतंत्र अर्थ एका दिशेचे नाव। अशा प्रकारे या भागामध्ये एका शब्दाचे दोन स्वतंत्र अर्थ आपल्याला लिहायचे आहे। धन्यवाद।